मूल येथील उमा नदीच्या पुलावर अर्धा अधिक फूट अंतराच्या भेगा पडल्याने अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती. दुचाकीवरील अनेक वाहनधारक या पुलावर पडले होते. पुलावरील या भेगांमुळे दुचाकी चारचाकी वाहने खराब होत असून वाहन चालकांना आर्थिक त्रासासोबतच शारीरिक त्रासही सहन करावा लागायचा. याबाबत SHTV ने बातमी प्रसारित केली होती. काही दिवसातच या बातमीची दखल घेऊन संबंधित विभागाने पुलावरील भेगा बुजविल्याने प्रवासी व नागरिकांनी SHTV चे आभार मानले आहेत. एवढेच नव्हे तर SHTV शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, ग्रामीण भागातील समस्या, शहरातील नाली, रस्ते, पाणी अशा विविध समस्या तसेच समाजातल्या विविध समस्या दाखवून वाचा फोडण्याचे काम SHTV च्या माध्यमातून सातत्याने होत आहे. त्यामुळे मूलवासिकांनी SHTV चे आभार मानले आहेत. चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील उमा नदी पुलावर मागील अनेक वर्षापासून भेगा पडलेल्या होत्या. त्या भेगा वाढत जाऊन इथून जाणाऱ्या जे काही प्रवासी आहेत यांना आरोग्याचा त्रास, पाठीचा त्रास सुरू झालेला होता. या प्रश्नाला घेऊन SHTV या वृत्तवाहिनीने मागील 4-8 दिवसापूर्वी एक बातमी प्रसिद्ध केली आणि त्या बातमीची दखल घेऊन संबंधित विभागाने या पुलावरील ज्या मोठ्या भेगा होत्या त्या त्वरित दुरुस्त केल्या गेल्या. त्यामुळे आज आम्ही इथून जाणारे जे काही प्रवासी आहोत यांचं खूप मोठं समाधान झालेलं आहे. त्यामुळे आमचे होणारे आजार, आम्हाला होणारा त्रास हा कमी झालेला आहे. अशाच प्रकारे ही SHTV वृत्तवाहिनी या गरीब, शेतकरी, शोषित पीडितांचे प्रश्न झालेल्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या वाहिनीमार्फत केला जातो. त्याबद्दल मी या SHTV वृत्तवाहिनीचे उमा नदीच्या पुलावर मोठमोठे दगडे पडल्यामुळे गडणवळणात खूप अडचण होत होती. त्यामुळे SHTV वर बातमी लावून प्रशासनाने त्याकडे लक्ष केंद्रित करून वाहतुकी चांगलं होईल या पद्धतीने सोय करून SHTV च्या माध्यमाने त्या पुलाचे दुरुस्तीकरण केले. याबद्दल SHTV चे आम्ही आभारी आहोत. मी SHTV चे नेहमी बातम्या बघत असतो. SHTV ने विविध प्रश्नावर वाचा फोडून त्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी धडा दिला आणि मी मौला सुटेगाचा असल्यामुळे मी नेहमी मुलला येत असतो. तर मध्यंतरी उमा नदीवरील पुलावर मोठमोठ्या भेगा पडलेल्या होत्या. तर त्या भेगांना बुजविण्यासाठी SHTV ने एक बातमी लावली आणि प्रशासनाने त्याची दखल घेऊन ते खड्डे वगैरे सर्व बुजवून आज मार्ग सुरळीत करून दिला. त्याबद्दल SHTV चा मी नेहमीच आभार मानतो. रोज SHTV वरच्या बातम्या बघतो. वार्डातील नालीचे, रोडाचे, शेतकऱ्याचे असे विविध प्रश्नावर SHTV बातम्या लावून वाचा फोडण्याचं काम करीत आहे. उमा नदीच्या पुलावर मोठे खड्डे पडले होते याची बातमी SHTV ने लावली होती. याची दखल घेऊन प्रशासनाने ते खड्डे बुजवले. आम्ही SHTV चे आभार मानतो. एवढेच नव्हे तर SHTV शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, ग्रामीण भागातील समस्या, शहरातील नाली, रस्ते, पाणी अशा विविध समस्या तसेच समाजातल्या विविध समस्या दाखवून वाचा फोडण्याचे काम SHTV च्या माध्यमातून सातत्याने होत आहे.